आणि ब्रेक नंतरची बातमी, डेंग्यूचा एक नवा व्हेरियंट आता समोर आलेला आहे, DNV2 हा आता समोर आलाय. आतापर्यंतच्या DNV2 हा डेंग्यूचा सर्वात घातक व्हेरियंट असल्याचं डॉक्टरांकडून कळतंय. केरळसह देशातील 11 राज्यांमध्ये या व्हेरियंटचे विषाणू आढळले. डेंग्यू व्हायरसच्या या नव्या व्हेरियंटची लागण होणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. डॉक्टरांकडून डेंग्यूच्या या नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशाराही देण्यात आलाय. वळूया पुढील बातमीकडे. इंडियामध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत कडक भूमिका घेण्यात आली. सुप्रीम कोर्टाने केंद्राची केलेली मागणी धुडकावली. तयारीसाठी केंद्राने वेळ मागितलाय. यावर्षीच महिलांना समाविष्ट करावं लागणार आहे.